घड्याळ तेच वेळ नवी निर्धार नव पर्वाचा कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासाचा कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासाची निर्धार सभा बुधवार 29 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण शुभ हस्ते माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सभेचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब खासदार तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार कुमारी अदितीताई तटकरे महिला आणि बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सौ रुपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस माननीय श्री सुनील अण्णा शेळके आमदार मावळ विधानसभा मतदारसंघ माननीय श्री अनिकेतजी तटकरे आमदार महाराष्ट्र विधान परिषद कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील कर्जत खोपोली माथेरान नगर परिषदेचे आणि खालापूर नगर पंचायतीचे आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच व सदस्य सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी युवक महिला विद्यार्थी युवती अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमाती यांसह सर्व सेलच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित राहावं ही नम्र विनंती मोठ्या संख्येने उपस्थित राहा निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ स्वागतोत्सुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करताना दिसून येत आहेत या संदर्भामध्ये प्रत्येक पक्ष आढावा बैठक घेण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरेगड आणि राष्ट्रवादीची फजिती होताना दिसून येते आहे कारण असं मावळ लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेगड आणि राष्ट्रवादीला उमेदवार सापडण्याचा झालेला आहे मावळचे असलेले खासदार श्रीरंग बारणे हे लोकांसाठी आणि जनतेसाठी काम करताना दिसून येत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणताही राजकीय नेता निवडणूक लढवण्यास तयार होत नाही आहे कारण श्रीरंग बारणे यांना हरवणं खूप कठीण होताना दिसून येत आहे कारण बारणे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे मावळ लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळण्याचं कठीण झालंय कारण कोणताही नेता उमेदवारी घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे श्रीरंग बारणे पुन्हा एकदा हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही विकासनामा कर्जत